यंदा बारामती जिंकायचीच सुप्रिया सुळे यांचा पराभव करून शरद पवारांना चितपट करायचा असा जणू चंग भाजपने आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधलाय त्यासाठी अजितदादांनी मतदारसंघात जातीने लक्ष सुद्धा घातले मतदारसंघातील समीकरण साधण्यावर आता ते भर देत आहेत यात भाजपचे नेते चंद्रकांत पाटीलही त्यांना मदत करतायत दौंड इंदापूर पुरंदर इथले वाद मिटवण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत अशातच आता भोर वेल्हा मुळशी या तीन तालुक्यांमध्ये पसरलेल्या मतदारसंघातील टेन्शन कमी करण्यासाठी अजितदादांनी साखर पेरणीला सुरुवात केली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुती सरकारने भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारा नेत्यांच्या आणि फक्त एका काँग्रेसच्या नेत्याशी संबंधित तेरा साखर कारखान्यांना एक हजार आठशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचं कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे राज्य सरकार स्वतःच्या जबाबदारीवर राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून हे कर्ज घेऊन ते कारखान्यांना देणार आहे त्याबाबतच्या प्रस्तावाला आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने सुद्धा मान्यता दिली आहे राज्य शासनाकडून विरोधी पक्षातील अनेक नेत्यांच्या साखर कारखान्यांकडून प्रस्ताव आले होते मात्र त्यातील कृपादृष्टी झालेल्या एका काँग्रेस नेत्याचं नाव म्हणजे भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे थोपटे यांच्या राजगड साखर कारखान्यासह राज्य शासनाकडून ऐंशी कोटी रुपयांची कर्ज हमी देण्यात आली आहे या माध्यमातून थोपटेंना खुश करून त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी आणि लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी त्यांची मदत घेण्याचा अजित पवार यांचा आता डाव असल्याचं बोललं जाते काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी संग्राम थोपटे यांच्या राहत्या घरी भेट दिली होती त्यावेळी त्यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी आमदार अनंतराव थोपटे यांचीही भेट घेतली त्यामुळे संग्राम थोपटे नेमकं मदत करणार असा सवाल आता विचारला जातोय मात्र त्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच थोपटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भोर तालुक्यात जाहीर सभा आयोजित करून आपण महाविकास आघाडी सोबत असल्याचं दाखवून दिलं या सभेनंतर पवारांनीही थोपटेंच्या घरी जाऊन अनंतराव थोपटे यांची भेट घेतली त्यातून अनंतराव थोपटेंसोबत चाळीस वर्षांचा संघर्ष मिटवण्याचा पवारांनी प्रयत्न केल्याची चर्चा होती मात्र आता अजितदादांनी संग्राम थोपटे यांच्या कारखान्याला मदत करण्याची भूमिका घेऊन त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे तसंच सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी एक प्रकारे थोपटेंना आपल्या बाजूने वळवण्यासाठी साखर पेरणीची सुरुवात केली असल्याचं आता बोललं जाते त्यामुळे येत्या काही दिवसात थोपटे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी